पालकमंत्र्यांसंदर्भात काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्याकडे तक्रार करीत निवेदन सादर केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना सन 2021-22 निधी 29.85 कोटी चुकीच्या पद्धतीनं वाटप केल्याची तक्रार काँग्रेसच्या नगरसेविका अनुराधा काटकर, काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे तसंच शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी पालकमंत्र्यांनी निधी वाटपाबाबत तक्रार करून देखील कोणतीच कार्यवाही केली नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांकडे सोलापूर दौऱ्यावर असताना केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केलेल्या तक्रारीला एक महिना उलटून गेला तरी सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं हद्दवाड भागातील दलित वस्त्यांमधील विकास कामं निधी अभावी थांबली आहेत. पालकमंत्री महाविकास आघाडीतील नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घेत नसून अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकत असून या प्रकरणाचा निर्णय फक्त पालकमंत्रीच घेऊ शकतात, परंतु पालकमंत्री टाळटाळ करत असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची तक्रार काँग्रेसच्या नगरसेविका अनुराधा काटकर, काँग्रेस नगरसेवक प्रवीण निकाळजे आणि शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल तसंच श्रीधर काटकर, शंकर आयवळे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ते सोलापूर दौऱ्यावर असताना केली आहे. आज आम्ही माननीय शरदचंद्र साहेब यांना भेटलेलो आहोत, कारण की प्रभागामध्ये दलित वस्ती निधी जो मिळाला होता तो निधी योग्य प्रकारे नगरसेवकामध्ये वाटले गेलेला नाही आहे. तर बीजेपीचं सरकार असल्यामुळे जे बीजेपीचे नगरसेवक आहेत त्यांना जास्त प्रमाणात देण्यात आलेला आहे, बाकीच्या नगरसेवकांना कमी प्रमाणात देण्यात आहे. हे आम्ही शरदचंद्र साहेबांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पालकमंत्री साहेबांना विचारलं. पालकमंत्री म्हणले आपल्याला काही करता येत नाही, पण साहेबांनी म्हणले की हे जे निधी आहे ते थांबवा आणि विकास कामं व्हायला पाहिजे, दलित वस्तीचा निधी दलित वस्तीलाच मिळायला पाहिजे असे त्यांनी पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत. आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी तुम्हाला म्हणजे सगळं पूर्णपणे माहिती दिलेली आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना भेटायला आलो होतो. आता निवडणुका 2-4 महिन्यावर आलेल्या आहेत, तर दलित वस्तीचा जो निधी आहे तो दलित वस्तीमध्येच वापरला गेला पाहिजे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवारसाहेब त्यांना आम्ही निवेदन दिल्यासाठी आलो होतो. महापालिकेमध्ये अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेअंतर्गत जी निधी मिळाली नाही महानगरपालिकेतील मागासवर्गीय नगरसेवकांना, त्या निधीच्या संदर्भात आम्ही माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांना आमच्या व्यथा सांगितलं आहे की असं असं महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजपने गट नेत्यांना हाताशी धरून हा निधी परस्परतेने वाटप करून घेतलेला आहे असं आम्ही आत्ता पवारसाहेबांच्या निदर्शनात आणले. त्यावेळेला पालकमंत्रीसुद्धा होते, पालकमंत्र्यांना आम्ही मागे निवेदन दिलं होतं, पण पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही. त्यावेळेला त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांकडे बोट दाखवली, आयुक्तांनी महापालिका आयुक्तांनी. आमची एकच विनंती आम्ही त्या पवारसाहेबांना केली की ह्या मागासवर्गीय विभागातील या निधीचा उपयोग होणं गरजेचं आहे, हा निधी मागासवर्गीयासाठी आहे आणि ह्याची त्यांनी गंभीरपणे दखल घेतलेली आहे.